नेता वळत पुढील बातमीकडे. आघाडी धर्म पाळत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात काहीच हालचाल न केल्याने अखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय. पक्षनेत्यांच्या उदासीनतेमुळे भाजपवासी झाल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितले. हर्षवर्धन पाटलांचा भाजपात जाण्याचा हा निर्णय तसेच इतर अनेक मुद्द्यांवर आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी सविस्तर बातचीत केली. आपण पाहूयात. नाही, असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आघाडीचं काम केलं आणि त्यावेळेस ह्या गोष्टी ठरल्या होत्या की येणारी विधानसभा ही आपण उमेदवारी तुम्हाला देऊ. पण निकाल लागून 4 महिने झालं, कुठल्या प्रकारचे आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं नाही किंवा त्याची पूर्तता केली नाही. आणि सातत्यानं मग जर त्रास होणार असेल किंवा आम्ही काम करायचं आणि त्यांनी मात्र विधानसभेला सहकार्यच करायचं नाही मित्रपक्षांनी, म्हणून मग निर्णय घेतला. आणि आता तो निर्णय मी भाषणात पण जाहीर केलेला आहे आणि आता मी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. आता चंद्रकांत दादा म्हटले होते की लोकसभेला पण तुम्हाला आम्ही ऑफर दिली होती, मग त्यावेळेस न करता मग आता नेमकं असं का झालं की लगेच तुम्ही पक्ष सोडून काँग्रेसमध्ये भाजप? नाही, ते म्हणाले ती गोष्ट खरी होती, परंतु मी आमच्या नेत्यांना आणि आघाडीच्या नेत्यांना शब्द दिला होता की आम्ही लोकसभेला तुमचं काम करू म्हणून. आम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शब्द पाळणारी माणसं आहे आणि शेवटी शब्दावरती त्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा असते सांगतो. आणि म्हणून आम्ही भूमिका स्वीकारली होती आणि त्यावेळेस आम्ही निस्वार्थीपणानं प्रामाणिकपणानं आघाडीचा धर्म आम्ही पाळला. तोच धर्म खरं मित्रपक्षांनी पाळायला पाहिजे होता, पण तो पाळला नसल्यामुळे शेवटी हा निर्णय घ्यावा लागला. म्हणजे तुमची नाराजी काँग्रेसमध्ये आहे की नेमकी राष्ट्रवादीच्या तुमच्या शेजारच्या घरा? काँग्रेस पक्षाच्या आमच्या राज्यस्तरावरच्या जे नेते आहेत त्यांनी पाहिजेल तेवढ्या प्रमाणामध्ये ताकदीने मागोवा राहायला पाहिजे होतं, ते राहिले नाहीत. कारण माझा पहिला हक्क त्यांच्यावर होता. आणि दुसरी नाराजी म्हणजे आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही. बघू, चर्चा करू, आम्ही मार्ग काढू. मार्ग काय काढायचा आहे? लोकसभेला आम्ही तुमचं काम केल्यानंतर विधानसभेला ही जागा आम्हाला देणं हे क्लिअर होतं, ह्याच्यात मार्ग काय? पण ह्याची स्पष्टता नाही दिली शेवटपर्यंत आणि म्हणून हा निर्णय घेतला. आता सर्व राजकीय जे लोक बोलले जात आहेत की भाजपचे सरकार पुन्हा येणार राज्यामध्ये, तर तुम्हाला पुन्हा सहकार मंत्री म्हणून पद मंत्रीपद आवश्यक आहे की दुसरं कोणतं? मी 2 गोष्टी करता निर्णय घेतला भाजपमध्ये जाण्याचा. एक, आमच्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाने आणि मित्रपक्षांनी आम्हाला त्या ठिकाणी साथ दिली नाही, आमच्या पाठीशी उभं राहिलं नाही, म्हणून निर्णय घ्यावा लागला. आणि माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे जी वर्षानुवर्ष आमच्याबरोबर आहे, त्यांचा सर्वांचा आग्रह होता की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जावा. त्यामुळे ह्या 2 गोष्टी करता मी प्रवेश करायचा निर्णय घेतला विना आट, कुठली अपेक्षा न बाळगता, फक्त जनतेचे प्रश्न सुटावेत एवढ्या भावनेने गेलेलो आहे. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू. इंदापूरमध्ये असं कोणत्या गोष्टीचा विकास बाकी जेणेकरून तुम्हाला भाजपमध्ये? एकतर तालुक्यामध्ये आता ज्वलंत प्रश्न झाला आहे, तो शेतीचा पाण्याचा आणि पिण्याचा पाण्याचा, ते प्राधान्य राहील. दुसरा प्रश्न असा आहे की तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढती. एक 5-स्टार MIDC आमच्याच काळामध्ये आम्ही केली होती मी सत्तेत असताना, तर तिथले उद्योगधंदे बंद पडतात, तिथं आपल्याला उद्योगधंदे वाढवायचे आहेत, नवीन उद्योगधंदे तिथं आणायचे, तरुणांची बेकारी दूर करायची. आणि इतर पण काही तालुक्यातले विकासाचे प्रश्न आहेत, मग आरोग्याचे आहेत, रस्त्याचे आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ह्या सरकारकडून जास्तीत जास्त चांगलं काम आपल्या मतदारसंघात कसं करता येईल या हेतून आम्ही पुढचं काम करणार आहोत. काल 12 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गोंधळ करण्यात आला, त्यावर तुमचं काम? चुकीच आहे ते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये शेवटी सभेच्या माध्यमातूनच भूमिका मांडायची असते. आणि असं जर सभेच्या माध्यमातून भूमिका मांडत असताना ते काही फार लोक नव्हती, 5-6 लोक होती, मी पण होतो तिथं, त्याची काही फार दखल घेण्यासारखी परिस्थिती नाही, परंतु हे प्रकारसुद्धा योग्य नाहीत. प्रत्येकाला जायचं प्रचाराला. आता उद्या आता आमच्याकडे काही लोक येतील प्रचाराला? प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांनी जावं, प्रत्येक राजकीय पक्षांनी जावं, प्रत्येक नेत्याने जावं, प्रत्येक उमेदवारांनी जावं, जाऊन आपली भूमिका मांडणं आणि ती भूमिका मांडत असताना काही गोंधळ करणं किंवा काही घोषणा देणं मला असं वाटतं ही लोकशाहीला धरून नाही आहे. पुण्यावरून संतोष मोरे, MK News.